आकाशवाणी पुणे, ओ सुधीर गाडगे ओ आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. कल्पित भीत्या मनामध्ये अजिबात न आणता जाऊन थेट भिडा आणि बोला, मजा येते. लताबाईंचं वेगळेपण असं आहे की त्या उत्तम पिस्तूल चालवतात. अशातही म्हणजे कणमात्र मरगळ असलेल्या क्षणात सुद्धा तुम्हाला एकदम प्रसन्न करून टाकणाऱ्या तन प्रवचन, नामा म्हणे तुका म्हणे, असे कीर्तन प्रवचन मी असंख्य पुण्यातल्या देवळातनं आजी आजोबांच्या बरोबर जाताना ऐकलेली असल्यामुळे माझे उच्चार कधीही गडबड होत नाही. कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलमध्ये बसत नसलेली एक गोष्ट म्हणजे त्यांनी माझा हात हातात घेऊन, नमस्कार, मी मृदुला, मराठी ग्लोबल व्हिलेज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तुम्हाला माहितीये की आज जो व्यक्ती आपल्या ग्लोबल नात्यावरती आहे तो म्हणजे प्रत्येक घरातला मानाचं पान आहे. म्हणजे निवेदन असो, लेखन असो, मुलाखत असो, अनभिषिक्त सम्राट आपण असं म्हणू शकतो. पण त्याविषयी म्हणजे अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची ओळख करून दिलेली आहे, पण मी काय ओळख करून देणार, ते पत्रकार असून सुद्धा अनेकांना, अनेक महत्वाच्या लोकांना त्यांनी बोलतं केलंय, परंतु त्यांच्या आयुष्याची त्यांनी कधीही बातमी होऊ दिली नाही. तर त्यांचं आयुष्य अगदी अलगदपणे उलगडलेलं आहे. तर तुमच्या लक्षात आलंच असेल, सुधीर गाडगे आपल्या बरोबर आहे. सुधीरजी खूप खूप स्वागत. नमस्ते. जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही गेलाय मला असं वाटतं, चीन सोडून. तर आणि अमेरिकेत तर तुम्ही कितीदा, म्हणजे 28-29 तरी अमेरिकेत गेलाय, त्यामुळे तुम्हाला हुरहुर वाटायला नको म्हणून आपल्या बरोबर अमेरिकेहून शार्लटहून आहे मोहना जोगळेकर. मोहना, तुझं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला काळजी अशी पडली आहे की दोघे कोकणातले आहेत आणि मी विदर्भातली आहे. आम्हाला आमच्या मेरिटवर विश्वास असल्यामुळे आम्ही विदर्भकरांना कमी लेखत नाही. विदर्भकर कधी कधी मुलगंडातनं कोकणातल्यांना काहीतरी टिप्पणी करतात. तुम्ही पत्रकार आहात, ठीक आहे. खूप गंभीर प्रश्न मी सुरुवातीला तुम्हाला विचारते की नामांतराचा मुद्दा सध्या प्रचंड गाजतोय, तर अशा वेळेस पुण्यातली ती जी लोणी विखे दामले वाडी जी आहे, त्याचं जर का नामांतर करायचं झालं तर काय करायचं? बरं, काही कारण नाही करण्याचं. लहानपणापासून जे नाव आपण ऐकत आलोय आणि आपल्या मनावर जे ठसलेलं आहे त्यांनी आपल्या दैनंदिनीमध्ये काही फरक पडलेला नसतो, ते नाव चालू ठेवावं. लोणी विखे दामले आळी हे कशात आलंय त्याचा शोध मात्र नक्की घ्यावा पत्रकार म्हणून, तो मी घेतला. दामल्याचा आणि लोण्याचा काहीही संबंध नाही. त्यांच्या दारामध्ये लोणी विकायला मंडईतले कोंडीबा बसत म्हणून ते नाव पडलंय. हा, म्हणजे मला तुम्हाला असं म्हणायचं होतं की लोणी विखे दामले वाडी इथून तुमचा हा सगळा मंतरलेला प्रवास सुरू झाला. बोधकट्टा असो, मंतरलेला चैत्रपण असो, मग तुम्ही अनेक दैनिकांमध्ये लिखाण सुरू केलं. 5,000 जास्त लोकांच्या, दिग्गजांच्या मुलाखती तुम्ही घेतल्या, हजारो कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं, तुम्ही लिहिलेले अनेक पुस्तकं, त्यानंतर स्तंभलेखन, म्हणजे कम्प्लीट मीडिया मॅन कसा असावा. तर खरं तर हा प्रवास उलगडणं खूप कठीण आहे, खूप मोठा पट आहे हा, पण थोडक्यात जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. मूळ नुमवी. नुमवी ही पुण्यातली अत्यंत लोकप्रिय आणि नाव असलेली शाळा. तिथनं नंतर मला कॉमर्स करायचं होतं म्हणून मी BMCC बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स फर्ग्युसन रोडच्या रुपालीच्या समोरच्या चढावरनं वर गेल्यानंतर दाट झाडं आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेलं सुंदर कॉलेज, तिथे मी कॉमर्सचं शिक्षण घेत होतो. ते शिक्षण घेत असतानाच माझ्या लक्षात आलं की आपल्याला काही CA किंवा SCW होऊन फायनान्शियल क्षेत्रामध्ये जायचं नाहीये. मग काय करायचं आहे, तर आपल्याला माणसं जास्तीत जास्त कुठे भेटतात आणि माणसांना बोलकं कुठे करता येतं, तर पत्रकारिता. तर पत्रकारितात एकदम काही मला पदवी झाल्यानंतर मिळणार नाही म्हणून मी कॉलेजला असतानाच SY BCOM ला असताना, त्यावेळेला SY होतं, ज्युनियर सिनियर असं नव्हतं, SY BCOM ला असतानाच मी पत्रकारितेच्या उमेदवारीला सुरुवात केली. पहिल्यांदी केसरी, मग सकाळ, मग वेगवेगळ्या दैनिकांमधनं स्तंभलेखन, असं करत करत मी कॉलेज माझं संपल्यानंतर त्याच वेळेला चौगुले आणि किर्लोस्कर या दोन ज्येष्ठ उद्योगपतींनी एक साप्ताहिक सुरू केलं होतं ज्याची कल्पना आत्ताच्या बऱ्याच पत्रकारांनाही नसेल. त्या साप्ताहिकाचं नाव होतं तेजस्वी आणि त्या तेजस्वीचं मुंबईचं पॉलिटिकल चीफ कॉरेस्पॉन्डंट म्हणून माझी सर्वात ज्युनियर माणसाची नेमणूक केली. आणि माझ्यासारख्या ज्युनियरला तिकडे नेमण्याचं कारण एकच होतं, मुंबईला जायला पुण्याच्या टीममधनं फक्त मी एकटा तयार होतो, हेच क्वालिफिकेशन.
पण त्याचा उपयोग असा झाला की त्यानिमित्ताने राजकारण, सिनेमा, उद्योग, फायनान्स अशा विविध मुंबईचं जे खरं जग आहे त्या जगाची ओळख झाली. आणि त्यानंतरच्या टप्प्यावर मी शेवटची नोकरी अशी केली ती किर्लोस्कर ग्रुपच्याच मनोहर नावाचं साप्ताहिक सुरू त्यांनी केलं मासिकाच्या ऐवजी. त्या साप्ताहिकाच्या पहिल्या अंकापासून मी तिथे काम करायला मुकुंदराव किर्लोस्कर, दत्त सराफ यांच्यासारख्यांमुळे सुरुवात केली 7 जानेवारी 1973. अर्थात मला नोकरी करायचीच नव्हती, म्हणून मी 7 वर्ष तरी तिथे केली नोकरी. आणि 30 मार्च 1980, 7 वर्षांनी 30 मार्चच्या संध्याकाळी माझ्या बायकोनी, तिचं नाव शैला, मुळातली माहेरची शैला पुंडलिक, तर ती फिजिक्सला पुणे विद्यापीठामध्ये होती, ज्ञान प्रबोधिनीची मूळ विद्यार्थिनी, बास्केटबॉलची ती एकदम उत्तम पहिल्या नॅशनल लेडीज बास्केटबॉल नव्हे तर क्रिकेट टीम मध्ये सुद्धा ती वंडाऊनला खेळायची. तिने मला 30 मार्च 80 ला संध्याकाळी एकदा बोलवलं आणि सांगितलं, सुधीर तुझा नोकरी करण्याचं काही पिंड नाही, दे नोकरी सोडून, माझं मस्त पैसे मी मिळवते, आपल्या याच्यामध्ये आपलं घर भागेल, तुला मुक्तपणे पत्रकारितेच्या निमित्तानं कुठेही कधीही जाऊन कोणाशीही गप्पा मारता येतील आणि त्यांच्यावर लिहिता बोलता येईल आणि त्यांना दूरदर्शन नव्याने माध्यम सुरू झालंय त्याच्यावर आणण्याचा प्रयत्न करता येईल. घरातल्या मध्यमवर्गीय घरातल्या बाईनंच एवढा फुल हँड दिल्यामुळे मी नोकरी सोडली आणि 1 एप्रिल 1980 पासून गेली 42 वर्ष मी पूर्ण फ्रीलान्स म्हणून काम करतो. 5 साडेपाच हजार मुलाखती झाल्या, 3 साडेतीन हजार कार्यक्रमांचं सूत्र संचालन केलं, अब्दुल कलामांपासून आशा भोसले, लता मंगेशकरांपर्यंत अशा विविध मुलाखती घेत गेलो, असा साधारण माझ्या करिअरचा आलेख म्हणता येईल. तुम्ही तुमचा हा प्रवास खूप छान उलगडून दाखवताय. माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे आणि मी मुद्दाम तो सुरुवातीलाच विचारणार आहे, कारण तुम्ही आतापर्यंत मुलाखती घेत होतात आणि आता मुलाखती भरपूर तुम्ही दिलेल्या, तर तुम्हाला देवाची मुलाखत चालू असते तेव्हा असं नाही का वाटत अरे काय हा प्रश्न विचारतोय, त्याच्यापेक्षा मी खूप छान प्रश्न विचारला असता, असे प्रसंग आलेले आहेत का? नाही, गंमत कशी असते माहिती का, असं वाटतं त्या त्या वेळेला वाटतं हाच प्रश्न अशा पद्धतीने अधिक मजा आली असती असं माझ्या लक्षात येतं. याच्यात मी 2 गोष्टी करतो. माझ्या मनात हाच प्रश्न कसा आला असता हे ते विचारत असतानाच मी माझ्या मनात तो तयार करत जातो आणि त्या अनुषंगाने तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो, हा भाग 1. भाग 2, कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला ह्याच्यात करिअर करायचं असेल तर हे प्रश्न अशा पद्धतीने विचारत जा, ते अधिक चांगले राहतील असं सुचवतो. कारण मी हे हा विषय शिकवतो पण त्यामुळे हे सांगतो. आणि तिसरी गोष्ट, समोरच्यानी कशाही पद्धतीने प्रश्न विचारला किंवा मोजक्या शब्दाच्या निमित्तानं त्यांना न सुचल्यामुळेच त्यांनी काही विचारायचं राहून गेलं तर मी माझ्या बाजूनी उत्तराच्या अनुषंगाने काही पुस्ती जोडत मला जे नेमकं पोचवायचं आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेस निवेदनाला विशेष प्रतिष्ठान होती अशा वेळेस साकोरीतली नोकरी सोडून पूर्णवेळ निवेदन, पूर्णवेळ मुलाखती, सूत्रसंचालनाला सुरुवात केली, म्हणजे हा सगळा बेभरवशी व्यवसाय. अर्थात तुमच्या पत्नीची तुम्हाला खूप मोलाची साथ लाभली, खंबीर पाठिंबा होता, पण तो तुमचा आरंभाचा काळ तुम्हाला आठवतो का, किंवा आरंभाची मुलाखत? तर पहिली अगदी अशी मुलाखत आहे ना, 5 साडेपाच हजार मुलाखती मिळाली आणि खास करून पत्रकारितेच्या निमित्तानं दैनिकासाठी मुलाखती घेत असताना, केसरी म्हणा, सकाळ म्हणा, अशा दैनिकाकरता मुलाखत घेत असताना त्या दिवशीचा जो चलतीचा विषय असेल किंवा चालणारं नाव असेल किंवा बोलणारं नाव असेल त्याची मुलाखत घेतली जाते. त्यामुळे त्या काळामध्ये पुण्यामध्ये मी होतो म्हणून महापौरांच्या मुलाखती सुरुवातीच्या काळात घेतल्या गेल्या, तरीही त्यातल्या त्यात माझ्या लक्षात असलेली जरा वेगळी त्या काळात थोडी चर्चेत झालेल्या 2 मुलाखती होत्या. एक बॅरिस्टर अंतुले, AR अंतुले यांची एक सुरुवातीच्या टप्प्यातली, आणि दुसरी त्या काळामध्ये जक्कल सुतार वगैरेंच्या मुळे जोशी अभ्यंकर हत्याकांड झालेलं होतं, त्या जोशी अभ्यंकर हत्याकांडाच्या निमित्तानं त्याच्याशी संबंधित अनेक माणसांच्या मुलाखती घेतल्या. आणि याच्या जोडीला जो विषय आपण पुढे अधिक सविस्तर तुम्ही प्रश्नात मांडू शकाल, पुण्यामध्ये सर्व क्षेत्रातले नंबर 1ची माणसं खूप होती, तर अशा ज्येष्ठांना बोलकं करत त्यांचं तरुणपण जाणून घेण्याचा मी प्रयत्न आमची 25 नावाचा एक नवा कार्यक्रम टेलिव्हिजनवर सुरू करून मी घेतला. त्या आरंभाच्या मुलाखती म्हणता येतील.
मी तुम्हाला असा प्रश्न विचारेन की तुम्ही नामवंतांच्या मुलाखती खूप पुन्हा 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 अशा घेतलेल्या आहेत, तर प्रत्येक मुलाखतीतून तुमच्या हातात काही वेगळं लागायचं का, किंवा तुम्हाला असा प्रश्न पडायचा का की दरवेळेला आता नवीन काय विचारायचं? नाही, गोष्ट दोन असतात. एक तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना रोज भेटत असता, रोज भेटणाऱ्या माहिती असलेल्या मैत्रिणींचे सर्व गुण अवगुण आपल्याला माहिती असतानाही आपण गप्पा मारत असतो आणि त्याचा आनंदही घेत असतो. त्यावेळेला विषयाचं काय नेमकं करायचं हा प्रश्न आपल्याला कधी पडत नाही. मी ज्यांच्या मुलाखती घेतो त्या सगळ्यांना असं स्नेहीच धरतो, हा भाग एक. आणि दुसरा भाग, मी विचारत पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तीला जरी असलो तरी त्या त्या व्यक्तींना मी वेगवेगळ्या माणसांच्या पुढे आणत अच्छा, असतो. अगदी तुमच्या रत्नागिरीपासून ते दुबईपर्यंत, देशात परदेशात सगळीकडे मी मुलाखती घेत असतो. नुसत्या आशा भोसलेंच्या 29 वेळा मुलाखती घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अगदी अमेरिकेतल्या जागतिक मराठी परिषदेपासून ते पुण्यातल्या रमण बागेत पाऊस कोसळत असताना घेतलेल्या मुलाखतीपर्यंत, तर त्या त्या वेळेनुसार विचार बदलता येतच. आणि बऱ्याचदा समोरच्याच्या उत्तरामध्ये मागच्या वेळेला काय राहून गेलंय ह्याचं चालन चालन चालणं केलेलं असेल तर आपल्याला त्यातनं अधिक नेमकेपणाकडे वेगळ्या वेळेला नेता येतं. 4 भारतरत्न आहेत ज्यांची तुम्ही मुलाखत घेतली, तर जेव्हा त्यांना तुम्ही पहिले बघितलं, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची वागण्या बोलण्याची पद्धत, त्या व्यक्तिमत्वांमध्ये काही वेगळे पण तुम्हाला आढळलं? सांगतो, मुळामध्ये एक सांगतो, पत्रकारितेत तुम्ही कमी वयामध्ये आल्यानंतर अंगी आगाऊपणा येतो असं मी म्हणत नाही, पण अंगी समोरच्याचं दडपण ठेवायचं नाही, सत्तेचं, संपत्तीचं, वलयाचं, लोकप्रियतेचं. नाहीतर मग तुम्ही त्या दडपणाखाली जाल आणि बोलकं करायचं विसरून जाल. हे डोक्यात पक्कं असल्यामुळे ते कधी मनात राहिलं नाही. आणि चार भारतरत्न जे होते त्यामधल्या एक होत्या लता मंगेशकर, ज्यांच्याबद्दल आपल्याला पहिल्यापासूनच नितांत आदर. आणि त्यांचं सुंदर गाणं आपल्या लक्षात, आणि त्याही सुंदरपणाने, टेलिव्हिजन त्यावेळेला नव्याने सुरू झालेला होता, त्यामुळे या सगळ्या नामवंतांच्या एखाद दोन अपवाद सोडले तर टेलिव्हिजनवरच पहिल्या मुलाखती उलगडल्यामुळे त्यांनाही त्या माध्यमाचं अप्रूप असल्यामुळे माणसं मोकळेपणाने मस्त बोलत गेली. मी दीदींना प्रश्न त्या काळात विचारलेला होता, आशाबाईंनाही तोच प्रश्न विचारलेला होता की तुमच्या त्या काळामध्ये तुम्ही मराठी असणं, तिथल्या सर्व बहुभाषिकांच्या राज्यामध्ये तुम्ही आपलं कर्तृत्व सुरू करणं, याचा कोणाला त्रास झाल्याचं तुमच्या लक्षात आलं का? अशा अनुषंगाने ही थेट प्रश्न विचारत गेलो. आणि सुदैवानं माझं भाग्य असं की मला सर्व क्षेत्रातले नामवंत माणसं मी वयानं, ज्ञानानं, अनुभवानं लहान असूनही माझ्याशी मोकळेपणाने बोलत गेली आणि मोकळेपणाने मला समजवत गेली. या भारतरत्नांमध्ये सर्वाधिक मला प्रणाम करावा असं वाटतो असे म्हणजे आपले एकेकाळचे राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब. अब्दुल कलामांची त्या काळामध्ये मी निवेदन करणाराही, मी सिनियर मोस्ट असल्यामुळे अशा VVIPंचं निवेदन करायला मला बोलवत असत. तसं पुण्यातल्या एका वानवडीच्या अपंग सहाय्यकारी संस्थेच्या कार्यक्रमाकरता म्हणून बोलवलं गेलं आणि त्याचं निवेदन मी करायचं म्हणून मला स्टेजवर बोलवण्यात आलं. पण तरीही स्टेजवर त्यावेळेला राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलनुसार त्यांच्या रांगेत उभं न राहता एक स्टेप खालच्या माईकवर उभं राहिलेलं मी होतो. आणि राष्ट्रपती आपल्या माईकवर आले आणि बोलायला लागण्यापूर्वी माझ्याकडे बघितलं, माझं नाव घेतलं आणि मला म्हणले कम हियर. मला कळेना, माझी ओळख पण नाही आणि एकदम पहिल्यांदाच मी भेटत होतो आणि ह्यांनी माझं नाव बिव घेऊन बोलवलं आणि कसं बोलवलं आणि का बोलवलं. जाता जाता मी माझ्या जागेवरनं त्यांच्या जागेपर्यंत जाईस्तो, दरम्यान महाराष्ट्रातच पत्रकारिता करत असल्यामुळे पूर्ण ओळख असलेले तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी मला सांगितलं की मला राष्ट्रपतींनी विचारलं होतं की हु इज गोइंग टू कॉम्पियर, म्हणून मीच नाव सांगितलंय. आणि मग मी त्यांच्या शेजारी जाऊन उभं राहिलो तर ते म्हणाले या अपंग सहाय्यकारी संस्थेमधली ही जी मुलं आहेत, एक हात तुटलेला, एक पाय तुटलेला, दोन्ही हात तुटलेले, या सगळ्यांना मला एक कविता सुचतीये, तर मी माझं भाषण सुरू करण्यापूर्वी ती कविता इथे म्हणणार आहे, तर तुम्ही माझ्या रोस्ट्रूमच्या शेजारीच उभे राहा, ती कविता नीट ऐका. आणि माझं कविता म्हणून झाली की तिचा मराठी अनुवाद त्या मुलांकरता इथे करा. माझ्या पोटात गोळा, कारण त्यांचं साऊथ पॅटर्नचं इंग्रजी ते उच्चार कळणार का, त्यांची नेमकी भावना तत्क्षणापर्यंत काय याची माहिती नसणं, क्षणात अनुवाद करायचा आणि लगेच मांडायचा. पण म्हटलं करेंगे आणि मी तो अनुवाद केला. आणि त्या अनुवादाला त्या मुलांनी जेव्हा टाळ्या वाजवल्या त्यावेळेला राष्ट्रपतींच्या लक्षात आलं की ह्यांनी आपली कविता नेमकेपणाने पोहोचवली. आणि त्याचा फायदा असा झाला
की कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलमध्ये बसत नसलेली एक गोष्ट म्हणजे त्यांनी माझा हात हातात घेऊन मला स्टेजवरनं खाली नेलं, खाली दोन खुर्च्या टाकायला सांगितल्या, शेजारच्या खुर्चीवर मला बसवलं आणि मला म्हणले त्या पोरांना पुढे बोलवा आणि सांगा की आजोबांना काहीही विचारा, आणि नंतर म्हणे मग पोरं आणि मी आणि आपण आणि तुम्ही आणि मी असे गप्पा मारू, असे अनेक एका सर्वश्रेष्ठ माणसाची मुलाखत भारतरत्न असलेल्या राष्ट्रपती अब्दुल कलामांची झाली. तिसरे लता मंगेशकर, अब्दुल कलाम, अब्दुल कलाम, सचिन, भीमसेन जोशी. भीमसेन त्याच्या आधी मी सचिनची सांगतो मग भीमसेन जोशींकडे जातो. सचिन तेंडुलकर हा तुलनेनी खूप तरुण पण उत्साही, उत्तम गप्पा मारायला उत्सुक असलेला, छान मराठी बोलणारा आणि त्याच्याशी सूर पटकन जुळले आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याशी गप्पा मारला. मी जनरली काय करतो, अगदी अननोन माणसाला तुम्हाला नेमकं खायला काय आवडतो असं विचारतो, म्हणजे खाण्यात माणसं खुलतात आणि पुढे रंगत जातात असा माझा अनुभव आहे. माझ्या 11 पुस्तकातले एक पुस्तक मी फक्त नामवंतांच्या खाण्यावरच लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे मानाचं पान. तर त्याची त्याच्याशी गप्पा मारताना त्याला मी अजून एक प्रश्न विचारला होता की तुझ्या मुलाला शाळेत सोडायला तू जातोस का, तो म्हणला येस, त्याच्या अभ्यासाची काळजी मी खूप घेतो कारण माझे स्वतःचे वडील रमेश तेंडुलकर हे प्राध्यापक होते, त्यांना शिक्षणाविषयी विशेष आस्था होती, त्यामुळे मीही त्याच्या शिक्षणात माझ्या मुलाच्या त्यांच्या नातवाच्या शिक्षणात लक्ष घालतोय, याचा अंदाज त्यांना यावा म्हणून मी आवर्जून लक्ष घातलं वगैरे वगैरे. आणि भीमसेन, भीमसेन जोशी तर काय पुण्यामध्ये असल्यामुळे नामवंतांचं वक्तव्य आणि गाणाऱ्यांचं गायकी हे भरभरून ऐकायला मिळालं, त्यामुळे भीमसेन जोशींना पहिल्यापासून ऐकत होतोच आणि खास करून ऐकत होतो. संतवाणीचं सगळीकडे चालू होती, गोपीनाथ तळवलकर त्याचं निवेदन करायचे, त्या गोपीनाथ तळवलकरांच्या नंतर अचानकपणे माझं जरा नाव व्हायला लागल्यानंतर मला संधी दिली भीमसेन जोशींनी आणि म्हणले ह्याच्या पुढे निरूपण तू करायचं, आणि त्यातनं मला निवेदन आणि निरूपण यातला फरक ही पहिल्या शब्दामध्ये कळला आणि मग मी त्यांच्या संतवाणीचं निरूपण करायला लागलो. आणि ते करत असताना त्यांच्याबरोबर प्रवास खूप घडला, या प्रवासामध्ये त्यांच्या स्वभाव रचनेच्या अनेकविध छटा मला फार आनंदानं उलगडता आल्या. म्हणजे असं की त्यांना स्वतःला मोटारी खूप आवडायच्या, कार्स, आणि त्या चालवायला खूप आवडायच्या, आणि दौऱ्यात असताना ते बाकीच्या सगळ्या कलावंतांना, वादकांना, सहकाऱ्यांना वेगळ्या गाडीतनं पाठवायचे, मला म्हणायचे बस माझ्याबरोबर, स्वतः ड्रायव्हिंग करायचे, मी बाजूला बसलेलो, आणि सुपरफास्ट गाडी चालवायची, आणि आपण गाडी चालवणारे असलो की आपल्याला भीती वाटते. तर एकदा आम्ही असे जात असताना समोरनं एक ट्रक आली, ती ट्रक पण सुपरफास्ट होती, ती पाहूनच माझ्या पोटात धसकी भरली, पण ती ट्रक आमच्या गाडीच्या म्हणजे भीमसेन जोशींच्या गाडीच्या इथनं अशी गेली, ती अशी शेजारून चिकटून गेल्याबरोबर मी दचकलो. मी दचकल्यावर पंडितजी म्हणाले काळजी करू नका, साडीला धक्का लागेल पण मांडीला टच नाही होणार. त्याळ बोलणारे पण आहेत पंडितजी, हे त्यांचं गंभीर संतवाणी सादर करणाऱ्या पंडितजींचं हे खचाळ रूप तेही मला अनुभवता आलं, ती एक मोठी गोष्ट. हा, आणि अशा अनेक गोष्टी आहेत, पण आपल्याला बऱ्याच जणांच्यावर बोलायला. अगदी, पण कुठे कधी सुरुवातीला भीती, कधी कोणी तुमची तुमची कोणीतरी फिरकी घेतली, काही मुलाखती आहेत की ज्या तुम्हाला वाटत की फसल्यात? माझी एकही मुलाखत फसली नाही, त्याचं कारण पक्की तयारी केल्याशिवाय मी कुठलीही गोष्ट करत नाही. मुलाखतींची तयारी, उद्या मुलाखत घ्यायची तर आज तयारी सुरू करत नाही मी, त्याच्याकरता मी आधीपासून त्या व्यक्तीचं माहिती आपल्या जिथे ते जसा मिळेल तसा नोंदवलेला मनात आणि डायरीत असतोच. मुलाखतीच्या वेळेला फक्त तो झावत्या स्वरूपात बघतो आणि आज यांच्याकडनं काय काढून हे उद्देश नक्की करून त्या अनुषंगाने विचारायला लागतो. त्याच्या जोडीला मला भीती न वाटण्याचं कारण मला खोटं काहीच बोलायचं नसतं, पक्की तयारी असल्यामुळे चुकीचं आपल्याकडनं बोललं जाणार नाही याची पक्की खात्री स्वतःची स्वतःला असते. तिसरी गोष्ट, वयानं, ज्ञानानं, अनुभवानं, कर्तृत्वानं कितीही मोठी माणसं असली तरी नॉर्मल माणसं आहेत. आपण कोणाशी गप्पा घरी आल्यानंतर नाही का मरत, तशा तिथे मी लाईट समोर मानतो त्या टेलिव्हिजनच्या. आणि मुळात ते माध्यम या सगळ्या नामवंतांनाही नवीन होतं आणि माझी तिथली सुरुवात होती, त्यामुळे त्या नव्या माध्यमामध्ये बोलकं व्हायला तीही मंडळी फार उत्सुक होती, त्यामुळे मला कधी ताण.
रंगत झाली वा, त्या त्या वेळेला अवलंबित असतं. पण माझे अच्छा कोणी फिरकी पण घेतली नाही, मला कधी विकेट नाही गेले. एकदा मला नाही. वाटतं मॉरिशसला जागतिक मराठी परिषदेमध्ये मी निवेदनाला म्हणून गेलेलो होतो, आणि माझं निवेदन वरनं चाललेलं असताना मी माधव गडकरींबद्दल बोलत असताना अचानकपणे पु ल देशपांडे माणिक वर्मांना घेऊन, भावगीत गायिका एकेकाळच्या श्रेष्ठ, त्यांना घेऊन असे खालनं वर येताना दिसले. आणि वर येताना मी नमस्कार फक्त वरनं केला आणि माझं निवेदन चालू ठेवलं, तर पुलंनी मला सांगितलं, अरे खालनं ओरडून सांगितलं की अरे माणिकला पण वर बोलव आणि तिची मुलाखत घे. माझा वरचा विषय चाललेला होता, त्याच्यामध्ये डिस्टर्ब न करता मला पुलंची ती सूचना पुढे करायला लागणार आहे हे डोक्यात ठेवून, तयारी कशी असते बघा, एकीकडे मी त्यावेळचं त्या क्षणाचं ते चाललेलं बोलणं चालू ठेवलं व्यवस्थित, आणि त्याच वेळेला नंतर आपल्याला माणिकबाईंविषयी बोलायचंय म्हणून माणिकबाईंचा बायोडेटा माझ्या अंतर्मनात एकीकडे आठवायला पण सुरुवात केली त्याच वेळेला त्याच क्षणाला. आणि माझ्या लक्षात आलं की ह्या माहेरच्या माणिक दादरकर आपल्या पुण्यातल्या सदाशिवपेठेतल्या शनिपरापाशी चितळ्यांच्या बाजूला राहणाऱ्या अमर वर्मा नावाच्या परप्रांतीयाशी यांचं लग्न झालेलं वगैरे 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 ते डोक्यात ठेवलं. आणि ज्या वेळेला पु ल देशपांडे व्यासपीठावर आले आणि मला म्हणाले हा विचार माणिकला, त्यावर मी माणिकताईनं म्हटलं, माणिकताई माणिक दादरकरची माणिक वर्मा होताना तुम्हाला तुमचं कुठलं भावगीत उपयोगी पडलं? आणि हे ऐकता क्षणी पु ल पटकन म्हणाले, अरे तिच्या वर्मावर कशाला घाला घालतो, याच्यावर हशा आला. तो हशा विरता क्षणी मी म्हटलं, भाई म्हणजे पु ल त्यांच्या वर्मावर मी कोण घाला घालणार, त्यांचा वर्मा अमर आहे. आता नवऱ्याचं नाव अमर आहे हे लक्षात असल्यामुळे लगेच त्याला तसं हजरजबाबी उत्तरही देता आलं की जे असं काही घडेल याची पूर्वतयारी नसताना सुद्धा. असं एकमेकांना शब्दांमधले ते तर मास मोठा माणूस, तर शब्दांच्या दुनियेत काम करत असताना जर आपल्यावर काही येत आहे वाटलं की त्याच्यावर उत्तर देण्याची तयारी मनामध्ये सुरू होतेच, ती सुरू झाली. पण यावरून मी अगदी तुम्हाला खरं. असं विचारीन की आत्ताचा जो काळ आहे ते माहितीचं दालन आपल्यासमोर खुलं आहे, तेव्हा तुम्ही या प्रत्येक व्यक्तीची ज्याची मुलाखत घेणार असाल, आता माणिक वर्मांचं तर तुम्हाला त्या आयत्या वेळेला समोर आल्या, तर ही तयारी कशी करत होता तुम्ही? एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी कॉलेज करत असतानाच या माणसांच्या दुनियेत जायचं आहे आणि समोर दिसत असलेल्या टीव्हीच्या माध्यमातून या माणसांना भेटायचं आहे हे गृहीत धरून पत्रकारिता करायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे पत्रकारितेमुळे मला विविध जणांचे बायोडेटा सहजतेने उपलब्ध होऊ शकत होते, गोष्ट एक. त्या त्या माणसांविषयी कुठेही काही ऐकलं किंवा वाचलं तर ते मी माझ्या डायरीत नोंदवून ठेवत होतो, त्यामुळे त्या नोंदवलेल्या गोष्टींच्या आधारे त्या माणसांना बोलकं करणं सहज शक्य व्हायचं. आपल्याला कधीतरी यांची मुलाखत घ्यायला लागेल असा अंदाज बांधून केलेली ही सगळी तयारी होती. माझं भाग्य असं की त्या सर्व जणांची मुलाखत मला घेता आली, अगदी वयाची पण आपल्या 75 होणार नाही अशी, ज्यांची अभिनयाची 75 झाली अशा ललिता पवार सुलोचना या दोघींपासून आशा भोसले, लता मंगेशकरांपर्यंत. आणि मला मी असं म्हणेन की तुमची स्मरणशक्ती नक्की दांडगी असणार, कारण एवढी सगळी माहिती गोळा करून ती साठवून ठेवायची मेंदूमध्ये हे सुद्धा कठीण काम आहे ना. आणि आहे आणि आवडीचा भाग आहे ना, पण त्यामुळे पण आणखी तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात की सगळेजण तुमच्याशी खूप मोकळेपणाने बोलत होते म्हणून ज्यांची मुलाखत तुम्ही घेतलीत, पण असं कधीच झालं नाही का की एखादी व्यक्ती अजिबात तुम्ही प्रयत्न करताय पण ती खुलत नाहीये, आणि त्यासाठी तुम्हाला काही वेगळे प्रयत्न करायला लागले का? असा व्यक्तींचा अंदाज आपल्याला आधी येतो किंवा इतरांशी तशाच संवाद घडलेला आपण पाहिला किंवा अनुभवलेला किंवा ऐकलेला असेल तर त्याचा अंदाज बांधून आपल्याला त्या व्यक्तीशी बोलायला जाताना त्याची वेगळी पूर्वतयारी करता येते. म्हणजे उदाहरणार्थ शंतनुराव किर्लोस्कर यांना स्वतःला मुलाखत द्यायलाच कधी आवडत नव्हती. ते काय म्हणायचे की मी काय बनवतो, शेतात चालणारी इंजिनर. ती इंजिनाच्या आवाजामधनं शंतनुरावच बोलत असतात, वेगळं कशाला बोलायचं? आणि हे लॉजिकल होतं त्यांचं, पण तरीही किर्लोस्कर परिवाराच्या वतीनं त्यांची मुलाखत त्यांच्या पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या लकाकी बंगल्यावरच्या हिरवळीवर घ्यायचे योग आला आणि त्या सर्वश्रेष्ठ उद्योगपतीच्या समोरच्या खुर्चीत बसून मी त्यांच्याशी गप्पा मारायला लागलो. मी पूर्वतयारीमध्ये ही माहिती जी त्यांच्याबद्दलची आहे ती मी अधिक काय गोळा केली, अशी एरवी आधी कानावर पडत जात होती पत्रकारितेमुळे. पण वेगळं काय केलं तर मी किर्लोस्कर वाडीच्या माझ्या काही ओळखीच्या लोकांना फोन करून
याच्यात माणसंही अशी जोडून ठेवायला लागतात, म्हणजे ती अशी उपयोगी पडतात. वाडीच्या एका मित्राकडनं फोन करून मी किर्लोस्करांच्या बरोबर असलेल्या एक दोघांना फोनवर बोलून यांचं सर्वात आवडती गोष्ट काय आहे कलेच्या प्रांतातली असं विचारलं. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की त्यांना जगभरचे ऑपेरा खूप आवडतात आणि ते ऑपेरे लावायला आणि ऐकायला आणि दाखवायला आवडतात. तर अशा मुलाखत चालू असताना ते काही नेहमीप्रमाणे ते मुलाखत द्यायला उत्सुक नसल्यामुळे फारशी प्रश्नांची नीट उत्तरं देत नव्हते. तर मी त्यांना म्हटलं बाबा, त्यांना बाबा म्हणत म्हटलं बाबा मुलाखत रवडे बाजूला, तुमच्याकडे सिडनीचा ऑपेरा आहे का? ते म्हणले हां. ते खुर्चीतनं उठले, माझा हात हातात घेतला, मला आतमध्ये आपल्या बंगल्यामध्ये घेऊन गेले, तिथे समोरच्या टीव्हीवर तो ऑपेरा लावला. ऑपेरा म्हणजे काय, ऑपेरा पाहावा कसा आणि या ऑपेराचं वेगळेपण काय, असं सगळं बोलायला लागले. ते मूळमध्ये आलेत हे माझ्या लक्षात आल्यामुळे माझ्यातला मूळ पत्रकार जागा झाला आणि मी माझे मुळात ठरवलेले प्रश्न त्यांना ओळीनी विचारत गेलो आणि मला उत्तम मुलाखत मिळून गेली. आणि त्या आनंदात मी त्यांच्या बंगल्यातनं बाहेर पडत असताना दरवाज्यापाशी गेल्यावर त्यांनी मला पुन्हा बोलवलं, इकडे. म्हटलं काय बाबा? काही नाही, माझा वीक पॉइंट माहिती असल्यामुळे तो ओळखून त्या अनुषंगाने तू मला काही विचारत गेलास हे मला कळलंच नाही असं समजू नको, असं कोणाला कधीही गृहीत धरत जाऊ नको, असं वेगळं ही दीक्षा शिक्षण अशा नामवंतांकडनं मिळत गेलं. अगदी खरंय. आता तुम्ही 4 ते 5 हजार मुलाखती घेतल्या आहेत, तर त्यात काही सामान्यांच्या देखील मुलाखती आहेत. तर जेव्हा एखादी नवीन व्यक्ती आपल्याला भेटते आणि आता तिची आता मुलाखत घ्यायची आणि अतिशय अत्यंत सामान्य व्यक्ती असेल, पण तिच्यातलं मर्म बाहेर काढायचं हे पण खूप कठीण, तर ती एकूणच प्रोसेस काय असते? एक साधी गोष्ट आहे, आपल्याला माणूस या गोष्टीविषयी प्रेम असेल तर त्या माणसाबद्दल कुतूहल असतंच, आणि मग माणसाबद्दल काय काय कुतूहल असतं ते आपण त्याला विचारत गेलो. अचानकपणे आपल्या मुलांनी आपल्या घरी आणलेल्या त्याच्या मित्रापासून आपल्या वडिलांनी त्यांच्या आणलेल्या काकांपर्यंत कोणालाही विचारत जातो ना, तसंच त्यांना विचारायचं. याच्यामध्ये वलय सत्ता पद हे बाजूला ठेवलं ना, मस्त माणसं खुलतात, त्यांनाही बोलायचं असतं. उदाहरणार्थ मी तर अशा वेगळी माणसं या शीर्षकाखाली वर्तमानपत्रा करता टेलिव्हिजन करता वर्षभर मुलाखती घेतल्या. एकदा पुण्यातल्या स्मारक मंदिराच्या जवळच्या बादशाही रेस्टॉरंट मधनं मी बाहेर पडत होतो तर त्या रेस्टॉरंटच्या दाराजवळ चारही चाकं पंक्चर झालेली एक हातगाडी होती आणि त्या हातगाडीवर एक मोडकं ट्रान्झिस्टर एक मोडकं घड्याळ होतं आणि त्या गाडीच्या पायथ्याशी एक बाई फटकल मारून बसली होती आणि मैत्रिणीबरोबर चहा पित होती. मी तिथून जात असताना त्या बाईंना म्हटलं की हे घड्याळ तुम्ही आता हे केलं आहे आणलाय इथनं, या सगळ्या वस्तूंमधनं तुम्हाला पुरेसे पैसे मिळतात का? ते म्हणले हो भरपूर पैसे मिळतात. कोणाला कधी काय कसं विकायचं याचं भान ठेवलं तर सगळं खरेदी उत्तम होऊ शकते, असं त्या एका भंगारवाली वाटणाऱ्या बाईकडनं, भंगार विक्री करणारीलाही बोलकं करून तिच्याकडनं तिचं सगळं जग मला काढून घेता आलं. एक आत्ता हो नुकतं 2 दिवसापूर्वी निधन झालेले, मुळात बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करत असलेले, नंतर वेगवेगळ्या लोकांच्या अंत्ययात्रांना आवर्जून उपस्थित राहून त्यांना धार्मिक सगळ्या गोष्टी समजावून देणारे असे, आणि कुणी आजारी पडलं तर रात्री हॉस्पिटलची ड्युटी स्वतःहून घेणारे असे माझे एक मित्र आप्पा कुलकर्णी म्हणून होते. आणि हे आप्पा कुलकर्णी शिट्टीवर गाणं वाजवत असत उत्तम पद्धतीने. तर मी त्यांना शिट्टीचा रियाज कसा केला इथपासून ते सर्वाधिक तुम्हाला धमाल कधी आली, खोड्या काढणारे तुम्ही आत म्हणून विचारतो. तर ते म्हणाले पुण्यामध्ये पूर्वी वराती जात असत, त्या वरातींमध्ये बँडचा प्रमुख असेल तो क्लॅरोनेट घेऊन सर्वात पुढे उभा असायचा चालत जाताना. मी त्याच्या पुढे जाऊन चिंच खायचो, म्हणजे मग त्याला सुचायचं नाही काही आणि तो फू 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 व्हायचं आणि तो मला त्याला मारायला मला येता यायचं नाही कारण मी पळून गेलेला असायचो. तर अशा माणसांच्या स्वभावाचा अंदाज असेल तर त्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या खोड्या पण लोकांपुढे आणण्यात एक मजा असते वेगळी, तशी मजा आणली गेली. पुण्याला 2 दा उपमहापौर झालेले ऍडव्होकेट प्रभात जोग, जे ऍडव्होकेट होते वकील होते, 2 दा उत्तम महापौर झालेले होते, पण त्यांनी पुण्यामध्ये त्यांना वसन व्याख्यानमालेमध्ये भाषणाला कधी बोलवत नसत कारण ते काही पद्धतीने बोलत असत. म्हणून त्यांनी स्वतःची पसंत व्याख्यानमाला काढली आणि स्वतःची अँबेसेडर गाडी घेऊन ते पुण्यातल्या गल्लगुल्ली जात असत. गल्लीच्या कोपऱ्यावर ती गाडी थांबवत असत, गाडीच्या टपावर जाऊन उभे राहत असत
आणि लोकांना उद्देशून मस्त भाषण आपल्या पद्धतीने करत असत. आज त्यांची डॉक्टर असलेली दोन मुलं आहेत, एक बालरोग तज्ज्ञ एक ऑर्थोपेडिक सर्जन आहे, त्यांना ते अध्यक्ष म्हणून, ती मुलं त्यावेळेला अगदी लहान होती, त्यांना अध्यक्ष म्हणून टपावर बसवत. मी त्यांना म्हटलं जोक्स, लहान मुलांना अध्यक्ष? ते म्हणले काय आहे, मी बोलत असताना किंवा माझं बोलून झाल्यानंतर माझ्या बोलण्यावर अध्यक्ष या नात्याने कोणी आगाऊपणाने टिप्पणी करू नये म्हणून ताब्यातले अध्यक्ष ठेवले. एक तिसरी व्यक्ती मला मुलखावेगळी अशी भेटली की मी त्या काळामध्ये मुंबईत राहणं परवडत नव्हतं, पण मुंबईशिवाय पर्याय नव्हता कुठल्याही विषयाला मुलाखतींना, तर नियमित जायला लागायचं. तर नियमितपणे वेळेत जाणारी आणि फास्ट जाणारी डेकन क्वीन होती, तिचा पास काढून मी रोज जात होतो डेक्कन क्वीननी. असं डेक्कन क्वीननी जात असताना मला एक जण म्हणला की जो एक दिवशी माझ्या घरी आला, घरातला वरचा बल्ब त्यांनी काढला, तो फोडला आणि कचा कचा खाल्ला. तो म्हटलं हे असले आचरटपणा करणारा काहीतरी भारी दिसतोय. तो मला म्हटलं मी येऊ का तुमच्याबरोबर डेक्कन क्वीनला? म्हटलं ये. म्हटलं हा आता कशाला येतोय? तो आला आणि मला म्हटलं सर्वात फास्ट पुणे मुंबईमध्ये डेक्कन क्वीन कुठे असते? म्हटलं डोंबिवली पास होताना. तो म्हणलं मला डोंबिवली आली की खून करा. मी त्याला खून केली. तर यांनी सुपरफास्ट गाडी असताना गाडीच्या दरवाज्यातनं डायरेक्ट तिथे उडी टाकून दिली. त्याचा हातपाय मोडले, हॉस्पिटल ऍडमिट करायला लागलं. पण मी त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेल्यावर त्यांनी पहिलं काय विचारलं, केले की नाही धमाल? असली झंगड माणसं खूप मला भेटली. त्यातनं मुलख वेगळ्या माणसांचं कॉलम लेखनाकरता आणि मुलाखतींकरता मला मिळत गेला. तुम्हाला ही मुलखा वेगळी माणसं भेटली, त्याच्यात तुम्ही गुन्हेगारांच्या सुद्धा तुम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत. तर मी गुन्हेगारांच्या मुलाखती घेतल्यात, पण त्याच्याबद्दल एक शब्दानेही कुठेही बोलत नाही. त्याचं कारण मला क्रिमिनल्सना ग्लोरीफाय केलेलं आवडत नाही. ठीक, अच्छा, बरोबर. एक पत्रकार म्हणजे तेव्हा मग तुम्ही फक्त त्या मुलाखती घेतल्या, त्या कुठे प्रसिद्ध झाल्या? ड्युटी दैनिकामध्ये ड्युटीचा भाग होता ना. अच्छा, तो तेवढा हत्याकांडात वापर केला गेला. अभ्यंकर हत्याकांडातला जक्कल सुतारना मी फाशीच्या आदल्या 2 दिवस भेटलेलो पोलिसांची विशेष परवानगी घेऊन येरवडा तुरुंगामध्ये. कारण हे दोघं चित्रकार होते, त्यांना त्यांनी मारलेल्या माणसांपैकी कुठल्याही बाईला अंगाला हात लावला नव्हता किंवा कोणाचे पैसे घेतले नव्हते. मग मारलं कशाला ही मला उत्सुकता होती, म्हणून मला त्यांना काही विचारत होतो म्हणून मी गेलो होतो परवानगी घेऊन. आकाशवाणीला मी फार पूर्वी 1973 ते 1977 सकाळच्या प्रादेशिक बातम्या 7:05 देतो, आकाशवाणी पुणे. सुधीर गाडगे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. आणि तुम्हाला नसेल पण आम्हाला त्यावेळेला 4:00 जायला लागायचं. UNIPTIच्या बातम्या काढायच्या, भाषांतर करायच्या, पण 10 मिनिटांमध्ये बसतील अशा लिहून काढायच्या आणि मग याच्यात जायचं. आणि तो स्टुडिओचा लाल दिवा. हो, आधीच्या संस्कृत बातम्या संपल्या इथे वार्ता की आपला ऑन करायचा आणि सुरू. भावगीतांचा 100 वर्षांचा प्रवास, चित्रपट गीतांचा प्रवास, चैत्रपण, स्मरण यात्रा, वसंताची गाणी, आठवणीतली गाणी, मत्स्यगंधा ते महानंदा, गंधर्व सुरांची शिलेदारे, 101 हे सगळे कार्यक्रम आणि त्यातलं ते तुमचं मधाळ आणि अद्वितीय असं सूत्रसंचालन ऐकण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी व्हायची या सगळ्या कार्यक्रमांना, एक वेगळेपण होतं त्यामध्ये. कसा केला त्याचा एकूण अभ्यास? स्मरण यात्रा नावाचा मराठी गाण्यांचा पूर्ण प्रवास प्रभात काळापासून ते आत्ताच्या दादा कोंडकेंची पुढच्या अजय अतुलच्या पिढीपर्यंत सगळे. माझ्याकडे काय, पहिला गाण्याचा कार्यक्रम मी केला मंतरलेल्या चैत्रपणात, माडगुळकर राजा परांजपे म्हणजे माडगुळकरांचे शब्द, बाबूजींच्या चाली आणि गाणं, आणि राजा परांजपेंनी ती गाणी चित्रित केलेली. हे सगळेच पुण्याला भेटत असल्यामुळे गीतांमागच्या आठवणी, गाण्यामागच्या गोष्टी आणि ती गाणी चित्रित होत असतानाच्या गमती मी या सगळ्यांकडनं माहिती करून घेतल्या. आणि टिपिकल आवाज लावून अतिशय स्पष्ट शब्दामध्ये फक्त अनुक्रमणिका वाचायची असं न करता ती जमा केलेली माहिती गाण्याच्या आधी मांडत गेलो, त्यामुळे ती गाणी हिट होत गेली. म्हटलं मग आपण असंच फक्त माडगुळकर फडके आणि यांच्यापुरतं मर्यादित न ठेवता एकूणच मराठी गाण्यांचा प्रवास करूया म्हणून स्मरण यात्रा झालं. मग अभिषेकी बुवांचा सगळा प्रवास मांडण्याकरता मत्स्यगंधा ते महानंदा केलं, अशा लता बाबगावकर आणि अशा खाडिलकरांच्या सह, राजा काळेसह. त्यानंतर मी
तीनही शिलेदारांना घेऊन चौचा म्हणजे जयराम जयमलाताई आणि कीर्ती यांना घेऊन गंधर्व सुरांची शिलेदारी सादर केली. बाभ बोरकरांच्या कवितांसाठी कांचन संध्या सादर केलं. असे अनेक कार्यक्रम गाण्याचे मी शोधले आणि मांडत गेलो. यातली एक माहितीचा उपयोग असा असतो, जे गंमत आठवण सांगतो, राजा परांजपे ही पुण्यामध्येच होते. त्यांनी मला सांगितलं होतं की एकदा लोणावळ्याला दुपारी कडक उन्हामध्ये एका पायात चप्पल नसलेल्या आणि अशा पाटं फाटलेल्या असलेल्या एका बाईला एक वृद्ध गृहस्थ फेऱ्या मारायला लावत होते. ते पाहून त्या तिथून जाणारा एक प्रवासी त्या वृद्ध गृहस्थांच्या जवळ गेला आणि त्यांना म्हणाला, अरे तिच्या पायात चप्पल नाही, ती गरीब दिसते, तिला कुठं फेऱ्या मारायला लावताय? तर तो वृद्ध गृहस्थ म्हणाला की माझं नाव राजा परांजपे आणि ही जी बाई तुम्हाला वाटते तिचं नाव आहे सीमा देव. आणि आमचं हे एका सिनेमाच्या गाण्याचं चित्रीकरण चाललंय जगाच्या पाठीवर. आणि जरी आंधळी तुला पाहते, तुला पाहते रे, तुला पाहते, हे ते गाणं होतं. तर जमा केलेल्या किस्से आठवणींचा अशा तऱ्हेने गाण्याच्या आधी उपयोग करत गेल्यामुळे गाण्याची उंची वाढली आणि माझी मागणी वाढली. एकाने माझी विकेट घेतली, त्याला मला नाही उत्तर देता आलं. त्यांचा स्वभाव लक्षात घेऊन मी त्याला दाद दिली. ते म्हणजे मी दादा कोंडक्यांनी त्यांच्या शूटिंगच्या वेळेला आम्हा पत्रकारांना घरातल्या फॅमिली मंडळींसकट बोलवलं होतं. तर माझी बायको त्यावेळेला ती होती, कारण तिचं ती निधन होऊन ती लवकर गेली, तिचे 20 वर्ष झाली ती जाऊन, तर ती होती. हो तिला पण उत्सुकता होती म्हणून मी तिला घेऊन गेलो होतो कोल्हापूरच्या भालजी पेंढारकरांच्या जयप्रभा स्टुडिओमध्ये. तिथे मी गेल्या गेल्या त्यांना ओळख करून दिली. म्हटलं, दादा माझी बायको. हे म्हणता क्षणी दादा मला म्हणाले, आईला मग काल कोण होत्या? आता याच्यावर काय बोलायचं? काहीच नाही बोलतात. कारण कितीही स्पष्ट, दोन गोष्टी असतात. एक तर कितीही स्पष्ट बोललं, विचारलं तरी मी मुळात अवमान होईल असं विचारत नाही. शब्दांच्या निवडीपासून वाक्याच्या मांडणीपर्यंत समोरच्यांना दुसरा त्यांच्याही बाजूने एक असा इगोचा आणि कर्तृत्वाचा भाग असा असतो की ह्याच्या प्रश्नाला आपण घाबरायचं, आपण देऊ की उत्तर. त्यामुळे तेही त्यांच्या बाजूने खूप तयार असतात. त्यामुळे अशी नाही नाराजी वगैरे होत. आपल्याकडे काय होतं माहिती का, बऱ्याचदा कॉन्फिडन्स कमी असतो बोलणाऱ्यांना. तो आत्मविश्वास असला तर मस्त हे हा व्यवसाय हा क्षण आनंददायी करता येतात. मुळात काय माहिती का, सोपं बोलावं, नेमकं बोलावं. याच्यातला माझा आदर्श म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. समोरच्या कोणालाही ते कधी दुय्यम समजत नाहीत आणि उगाचच आवाज लावून अलंकारित ज्ञानदीप थाटाचं बोलायला जात नाहीत. तुम्हाला जाणतो असं म्हणून ते समोरच्या व्यक्तींशी गप्पा मारतात अशी सुरुवात करतात. मजा येते. मग 100 मधले 70% जण हे गाण्याच्याच कार्यक्रमाचं निवेदन करणारे व्यावसायिक झालेले. माझ्याकडे पत्रकारितेमुळे मी राजकारण, अर्थकारण, चित्रकला, सिनेमा, लेखन अशा विविध क्षेत्रातल्या माणसांना बोलकं केलं आणि त्यांच्या कार्यक्रमाचं निवेदन केलं ना, ही बहुविधता जर आणली ना तर आमचं क्षेत्र फार भारी आहे. स्केचेस काढता निवेदन सुरू असताना अनेकदा, तर ती कला कधी अवगत झाली तुम्हाला की नाही आपण असं करावं? नाही हो, काय मला आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये चित्रकला असते ती येतेच असं नाही. आपल्याला आपण रेघोट्या मारण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी मारलेल्या रेखोट्यातनं बरं चित्र उभं राहिलं तर आपल्याला हे जमतंय असं वाटून आपण एक दोघांना जवळच्या दाखवतो आणि त्यांनी दाद दिली तर मग ते अधिकाधिक काढायचा प्रयत्न करतो. असं मी पहिलं चित्र समाजवादी नेते SM जोशी यांचं काढलं होतं. त्याचं कारण, त्यांचं काढण्याचं पहिलं कारण असं की 80 वर्ष ओलांडल्यानंतर सुद्धा त्यांच्या गालावर कळी पडत असायची आणि ते मला अप्रूप होत. अरे काय मस्त ना. आणि त्यामुळे त्यांना मी ते स्केच केलं. मी खरं तर आत्ता बरोबर आपली सूचना होती, आपण नेमकेपणाने सांगितलं होतं, पण आत्ता मला पटकन माझे स्केचेस सापडली नाहीत. तर अच्छा अशी जवळजवळ मी 550 स्केचेस केलेली ठीक ज्याच्यामध्ये, पण एक आहे एवढंच काढतो मी, याच्यापेक्षा खाली नाही जात. त्याचं कारण मग चुकण्याची शक्यता असते, कारण मी मुळात चित्रकार नाही. चेहरा येतो बरोबर, डोळे, नाकाची जागा, कपाळ, केस, हे सगळं येतं बरोबर, हसणं, हे येतं. तुम्ही भरभरून उत्तम पद्धतीनं ऐकलेलं असेल ना क्लासिकल आणि सेमी क्लासिकल आणि भावगीतं आणि चित्रपट गीतं, तर तुम्हाला आपोआप त्याच्यामध्ये रस निर्माण होऊन गती निर्माण होते.
ते ऐकलं मात्र मी भरभरून, त्याचं कारण पुणे. वा, तर पुणे आणि मुंबई हा तुमचा कितीतरी वर्षांचा तो प्रवास होता, तर ती आजही डेक्कन क्वीन आणि तुमचा तो सी4 डबा तुम्हाला आठवत असेल. चटकन न भेटणारी माणसं मला डेक्कन क्वीनच्या डब्यात खात्रीनं भेटायची, कारण त्यावेळेला पुणे मुंबई रस्ता झालेला नव्हता मोठा, आणि ज्यांना लवकर वेळेत पोहोचायचं आहे त्यांना डेक्कन क्वीन बरोबर 3 तासात मुंबईला पोहोचणारी जवळची वाटायची, म्हणून एरवी शहरामध्ये भेटू न शकणारी माणसं गाडीत भेटायची. त्यामुळे त्या सगळ्यांना बोलकं करत, त्यांच्याविषयीची पूर्वतयारी गप्पात न उलगडत मी भरभरून तयारी केली. त्यामध्ये त्यामध्ये मला अन्य तऱ्हेची माणसंही भेटली, म्हणजे 7:15 ला गाडी पुणे स्टेशनवरून निघाल्यानंतर 7:40 ला ब्रेक चेकिंग करता एका छोट्या अगदी चिल्लर स्टेशनच्या जवळ 1 मिनिटाकरता थांबायची, तशी ती थांबता क्षणी एक आमच्या बरोबरचा सिंधी व्यापारी धावत गाडीच्या गेट पशी जायचा आणि तिथनं खालच्या माकडांना 2 डझन केळी असे टाकायचा. नॅचरली माझी उत्सुकता, मी त्यालाच जाऊन भेटलो आणि म्हटलं तू अशी रोज केळी कशाला देतो आणि रोज नियमाने का आणतो, त्यांनी मला काय उत्तर द्यावं. ब्रह्मचारी मारुतीला नवस बोलल्यामुळे मला मुलगा झाला म्हणून तो नवस असा फेडला. तर तुम्ही उत्सुकता दाखवली तर तुम्हाला मस्त मस्त मिळतो काय काय, त्या उत्सुकतेच्या अनुषंगाने ह्याला काय वाटेल, मला बरोबर बोलता येईल का नाही, अशा कल्पित भीत्या मनामध्ये अजिबात न आणता जाऊन थेट भिडा आणि बोला, मजा येते. खरंय, बरं आता खाण्याचाच विषय निघालाय आणि तुम्ही खूप खवय्ये देखील आहात, तर मी तुम्हाला सुरुवातीलाच विचारायला पाहिजे होतं, तर तुम्हाला काय आवडतं खायला जास्त? मला मला शाकाहारी मध्ये काहीही आवडतं, म्हणजे डावीकडच्या लोणच्यांपासून ते मुख्य पक्वांनापर्यंत सगळ्या गोष्टीत मला रस असतो, फक्त कुठलं कधी काय खायचं याचं एक गणित असतं. म्हणजे आता जणांना लोणचं म्हणजे एक बेडेकरचं किंवा असं कोणाचं तरी आणलेलं ठकळा ठोकळा असतं ना मोठं, तेवढंच माहिती असतं. मला बारीक खोडीचं, बारीक खोडीचं केलेलं रस वाहणार बारीक खोडीचं लोणचंही गोड जरासं असणार आवडतं, पण ते पीठ पेरून केलेल्या कांद्याच्या भाजी बरोबरच साथीला म्हणून छान वाटू शकतं. ज्याला तेल आणि हे छान आहे फोडणी, त्या आंबाडीचे किंवा अशा पालेभाजीची जी गोळा भाजी करतात त्या गोळा भाजीवर टाकून केलेलंच खायला मस्त वाटतं. हा, असे एकेका पदार्थाची पण गमत आहे. माझं मानाचं पान नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी नामवंतांचं खाणं आणि माझ्या खाण्याच्या आवडी डिटेल लिहिलेले आहे. आशा जींच्या तुम्ही 29 वेळा तरी मुलाखत घेतली आहे आतापर्यंत, आणि लताजींशी पण तुम्ही बोलला आहात, आणि अख्ख्या महाराष्ट्र काय सगळ्यांच्याच उत्सुकतेचा विषय आहे आशाताई आणि लता दीदी. तर तुम्ही काय म्हणाल या दोन्ही व्यक्तिमत्वांविषयी, तुम्ही त्यांना अतिशय जवळून बघितलंय. आशाताई म्हणजे कण मात्र मरगळ असलेल्या क्षणात सुद्धा तुम्हाला एकदम प्रसन्न करून टाकणाऱ्या अशाच आशाताईंचं उत्साही मस्त पॉझिटिव्ह रूप मी कायम पाहिलेलं आहे. खरं तर त्यांच्या मुलीचं निधन झालेलं, गाण्यात असलेल्या मुलाचं ज्यांनी शारद सुंदर चंदेरी रात्री लिहिलं केलं संगीत, त्याचं निधन झालेलं, असं असण्याच्या पार्श्वभूमीवर सुद्धा या कायम मस्त प्रसन्न असतात, कधीही कुरकुर रड नसते. समोरच्या श्रोत्यांच्या समोर उत्तमोत्तम अधिकाधिक आनंद देत आपण उलगडत जावं असं त्यांना वाटतं. मी त्यांना विचारलं तुम्हाला कधी ताण येत नाही का हो, ते म्हणले येतो ना, पण तिकीट काढून आणलेल्यांच्या समोर त्यांना पुन्हा आपली रडगाणी कशाला ऐकवायची, त्यापेक्षा आपण त्यांना आनंद देता आला तर बघावा, त्यांच्या आनंदाने ते खुलतात आणि ते खुललेलं पाहून आपल्याला आनंद मिळतो आणि त्यामध्ये आपल्या या पॉझिटिव्हपणाचा उपयोग आपल्या व्यक्तिगत जीवनावर पण होत असतो. मी अजून टिकून आहे ती ह्या पॉझिटिव्हपणामुळे आहे. आशाबाईंच्या नावाप्रमाणे सातत्याने आशादायी असणारं त्यांचं हे रूपच मला स्वतःला कायम आवडत आलेलं आहे. माझ्या घरी आल्या त्या माझ्या नातवंडांच्या समोर बसलेले असताना त्यांनी विचारलं काय रे ओळखतो का मला, तर म्हणलं हो ओळखतो, कोण आशा तुमचा फोटो आहे आमच्याकडे आव्हान लावलेला, माझं गाणं माहिती रात्री मोरण, आणि ते गाणं बाईंनी 53 साली म्हटलेलं इतक्या वर्षानंतर अगदी अलीकडे 2016-17 मध्ये ते म्हणून दाखवलं घरात. हो ना, याच्यापेक्षा आणि काय वाटलं पाहिजे. अगदी अगदी, आता परवाच कालच लताबाईंचं वेगळेपण असं आहे की त्या उत्तम पिस्तूल चालवतात,
बाजी पेंढारकरांनी त्या एकट्या राहत असताना हा पन्हाळगडावर स्वसंरक्षणाकरता म्हणून त्यांना शिकवलेली आहे, वेगळ्या कारणाकरता नाही. हो हे हो एक वेगळे पण अच्छा उत्तमोत्तम वाचलेलं आहे, नेमकं बोलता येतं, उत्तम फोटोग्राफी करतात. गळ्यात अडकवलेला कॅमेरा पुढ्यात घेऊन त्यांनी क्लिक केल्यानंतर आकाशातून भरारी घेणाऱ्या पक्ष्यापासून समोरच्या दृश्यापासून खालनं चालणाऱ्या जनावरांपर्यंत कशाचाही फोटो ते फार उत्तम पद्धतीने घेऊ शकतात. हे त्यांचं आणखीन एक वेगळेपण काय आहे. म्हणता हां, तुम्ही हे सगळं सांगताय ते बघताना असं वाटतं की आठवणींचा समुद्र आमच्या समोर उभा केलाय तुम्ही म्हणून. अरे ओ काय, तुम्ही विचारताय म्हणून दोघी जणी. आणि खूप असं रमून नाही जात. आणि मला हो फक्त मी मुलाखतीबद्दल एक प्रश्न तुम्हाला असं विचारते की आता हे सगळं ऑनलाईन मुलाखतींचा जो प्रकार सुरू झालाय तो तुम्हाला कसा वाटतो? म्हणजे मजा येत. मला नाही आवडत. लाईव्ह मुलाखतील जी मजा आहे ना, हो आता तुम्ही काहीतरी कॉमेंट केली त्याच्यावर मला काहीतरी सुरसुरी आली बोलायची, ती मी सुरसुरीनी बोललो, त्या बोलण्यावर असलेल्या श्रोत्यांमधनं एक हास्य आला उत्स्फूर्त, तर त्याची मजा जी आपण समोरासमोरचे दोन्ही घेऊ शकतो ते अशा ह्याच्यात नाही घेता येत ना. मला झूमवरचे पण नाही आवडत, पण आता काय अपरिहार्य येत ना, निदान या निमित्ताने सामोरं तर जाऊ. अगदी खरं सांगू का, मला बोलायला गप्पा मारायला खूप आवडतात, आणि तुम्ही दोघी जणी व्यवस्थितपणाने गप्पा मारताय त्यामुळे मला मजा येते. आणि पुन्हा आणि हे अधिकाधिक NRI मंडळींच्यापर्यंत जाणार आहे, म्हणजे माझ्या इथल्या रोजच्या श्रोतृवृंदापेक्षा, अर्थात मी बाहेरच्याही सर्वच्या सर्व देशातल्या मराठी मंडळामध्ये कार्यक्रम केलेले. आणि उच्चार, अरे कीर्तन, प्रवचन, नामा म्हणे तुका म्हणे, असे कीर्तन प्रवचन मी असंख्य पुण्यातल्या देवळातनं आजी आजोबांच्या बरोबर जाताना ऐकलेली असल्यामुळे माझे उच्चार कधीही गडबड होत नाही. उच्चाराची स्पष्टता ही कायम उत्तम राहते, पण ती स्पष्टता असताना काही जणांना उगाच आवाज लावायची सवय असते ना, निवेदिकांना निवेदकांना जिभेची वाटीभर जिभे असते जाणीवते असं काहीतरी बोलायला जातात. का हे वेगळा करून आवाज. मुलाच्या वाटेवर कसल्याला काय, छान मस्त आणि बोलावं नको तिथे गप्पा, शचा शो करणं. साधे छान गप्पा माराव्या हो, त्या आवडतात सर्व वयोगटाला, सर्व तऱ्हेच्या माणसांना. आपण बोलण्याच्या क्षेत्रामध्ये येणार असू तर अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला काय म्हणायचं आहे याचा एक क्षणभर मनात आधी विचार करून त्या अनुषंगाने नेमके शब्द निवडत कमीत कमी मोजक्या वाक्यांमधनं तो प्रश्न मांडता आला तर ते ऐकणाऱ्यांना आणि ज्याला विचारलंय त्याला दोघांनाही आनंददायी वाटतं. तुमचं आता पुस्तक येत आहे नवं, त्या पुस्तकाविषयी फक्त जाता जाता जरा सांग. Top 20 म्हणून येत आहे, ज्याच्यामध्ये या घेतलेल्या असंख्य जणांच्या मुलाखती त्यातले जे प्रत्येक क्षेत्रातले टॉपचे दोन आहेत, म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले, बाबा आमटे, प्रकाश आमटे, गौतम राजाध्यक्ष, माधुरी दीक्षित, वा शंतनुराव किर्लोस्कर, त्यांच्यासारखे व्यक्ती याच्या टॉपच्या दोन दोन प्रत्येक फील्डमधल्या 10 क्षेत्रामधले दोन दोन अशा 20 जणांवर Top 20 नावाचं पुस्तक माझं राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. आता जो लॉकडाऊन मध्ये वेळ मिळाला त्यात 2 पुस्तकं पूर्ण केली, त्यामुळे आता पटकथाही होईल. नेमका त्या लॉकडाऊनच्या रिकाम्या काळामध्ये कुठे नवीन पटकथा करण्याकरता सिनेमेच झाले नाहीये. तुमच्या आठवणींच्या जगात आम्हाला तुम्ही नेलं, खूप छान वाटलं. तुमचेही खरं तुला दोघींचे असे पण आभार की तिने मला म्हटलं की अगं गाडगिळांची मी मुलाखत घेते तर तू पण येतेस का म्हणून. नाही ठीक आहे, तुमचेही तुझे पण दोघींचे वेळेवर. मनापासून आभार, मनापासून आभार. सुधीरजी खूप छान वाटलं आणि मनपूर्वक धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि धन्यवाद, मोहना तुझेही धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद दोघींचेही धन्यवाद, आणि पाहणाऱ्या सगळ्या मंडळींचेही मनापासून आभार. वा, सुधीरजींशी बोलून खूप छान वाटलं. गेल्या 4-5 दशकातली महाराष्ट्राची सांस्कृतिक धाराच आपल्या डोळ्यासमोर उलगडली. खरं तर त्याचबरोबर खूप काही बोलायचं राहून गेलं अशी देखील मनामध्ये हुरहुर आहे. पण आज आपण इथेच थांबू, पुन्हा कधीतरी त्यांना बोलकं करूया. तर तुम्हाला मला सांगायचं आहे की तुम्ही जर का आपल्या ग्लोबल मराठी चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तिथे सबस्क्राईब बटनच्या बाजूला एक बेल आयकन दिसते, त्याच्यावरती नक्की क्लिक करा. म्हणजे तात्काळ कुठला आपण नवीन कार्यक्रम घेतला, कुठली नवीन मुलाखत घेतली एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीची, तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आज आपण इथेच थांबू. पाहत रहा ग्लोबल मराठी. नमस्कार.